मूर्तिजापूर शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना हिंडस येथे क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु या ठिकाणी रुग्णांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मूर्तिजापूर शहरात वैद्यकीय पथकाने 11 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना 125 जणांना हिंडसच्या क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र येथे दाखल असणाऱ्या महिला व पुरुषांना स्वच्छतेच्या असुविधेसह इतर आवश्यक बाबींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो आहे. येथील स्नानगृह तसेच शौचालयात अस्वच्छतेने कळस गाठला असून अनेक दरवाजे तुटलेले आहेत. पलंगावर कुत्र्यांचे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारची दुर्दशा सर्वत्र दिसून येत आहे. या कारणाने क्वारंटाईन कक्षात दाखल असणाऱ्यांची मानसिकता पार ढासाळून गेली असून या कारणाने त्यांचा जीव धोक्यात आला असल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहे. या सर्व घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रशासनातील दोषी असणाऱ्यांच्या विरोधात त्वरित कारवाई करून निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. मूर्तिजापूर सामाजिक कार्यकर्ता असून मूर्तिजापूरमध्ये लॉकडाऊन झाल्यापासून शासकीय तंत्रनिकेतन हिंडस येथे कोविड सेंटर केलेलं आहे. या कोविड सेंटरची घोषणा उपविभागीय अधिकारी अभय सिंग मोहिते यांनी केली आहे. मूर्तिजापूर शहरामध्ये पहिल्यांदाच 16/5/2020 माजी नगरसेवक कोरोना आपल्या माजी नगरसेवक पॉझिटिव्ह निघाला होता. त्या संदर्भात त्यांनी त्यांच्या परिवाराचे किंवा इतर आजूबाजूचे लोक 62 लोक त्या कोविड सेंटरमध्ये भरती केले होते आणि तिथे त्या लोकांचीसुद्धा गैरसोय झाली. त्यानंतर नगरपरिषदेने मूर्तिजापूरच्या नगरपरिषदेने कोरोना चाचणीचे निदान शिबिर आयोजन केले. त्या आयोजन केले असता त्यामध्ये 125 चाचण्या झाल्या. त्यापैकी 122 अहवाल आले. 122 अहवालापैकी 9 लोक पॉझिटिव्ह आले. त्या पॉझिटिव्ह आलेल्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन हिंडस येथे भरती केले. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.